सुषमाज रेसिपीज मध्ये मी आज तुम्हाला करून दाखवते ऋषी पंचमीला केली जाणारी ऋषींची भाजी। ऋषीमुनी ही भाजी खात असत म्हणून याला ऋषींची भाजी देखील म्हणतात। या मागचं शास्त्रीय कारण एक असं आहे की ऋषी पंचमीला जी भाजी करतात ती शक्यतो बैलाच्या मेहनतीने जी भाजी उगवतात ती भाजी नाही वापरायची आहे। ज्या शेतामध्ये माणसाच्या मेहनतीने जी भाजी होते ती भाजी वापरली जाते। त्यासाठी मी घेतलेला आहे हे लाल माठ आहे पण हा मोठा झाल्यावर आमच्याकडे याला भाजे देखील म्हणतात किंवा काही ठिकाणी याला देठ देखील म्हणतात। हे एकतर लाल असतं किंवा हिरवं देखील असतं। हे सोलून आणि ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि पानं जर ह्याची चांगली असेल तर ती पानं देखील कापून आपल्याला घ्यायची आहेत। मी मुद्दाम तुम्हाला अख्ख्याच भाज्या दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येतील। ही आंबाडीची भाजी आहे। हे भोपळ्याच्या वेलीची पानं आहेत। ही कुड्डूची भाजी आहे। ही सगळी शेतातली आहे भाजी, ही लावली जात नाही, आपोआप शेताच्या बांधावर येते। हा टाकळा आहे। ह्या देठी आहेत म्हणजेच आपण जी भाजीची आळूची पानं मिळतात त्यांची ही देठं आपल्याला सोलून घ्यायची आहेत आणि पानं चिरून घ्यायची आहेत। हा शेवग्याची पानं आहेत, ही देखील चिरून घ्यायची आहेत। मी फक्त आता सध्या काढून घेतलेली आहेत पानं। आणि हा केवळा आहे, केवळा ही अशी पानं काढायची आहेत केवळ्याची। ह्या झाल्या पालेभाज्या। आता मी तुम्हाला दाखवते फळभाज्या। फळभाज्यांमध्ये मी इकडे शिराळं कापून घेतलेलं आहे चिरून, घोसाळा आहे, तोंडली आहे, सुरण आहे, हे कारिंद्याचे तुकडे करून घेतलेले आहेत, काकडी, लाल भोपळा, ही कंटोळी आहे, दुधी, भेंडी, कच्चा पपई, पडवळ आणि मिरच्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या आहेत। मिरच्या ह्या जास्तच घ्यायच्या आहेत कारण की आपण कुठलाही मसाला वापरणार नाही आहोत, फक्त मिरच्याच्या तिखटावर ही भाजी तिखट होणार आहे। ओला नारळ वाटून घेतलेला आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घ्यायचं आहे, नाही घेतला तरी चालेल। खडे मीठ आहे, उपवासाला हा खडे मीठ मिळतो। आणि हे मोठ्यांच्या बियांपासून केलेलं तेल वापरायचं आहे। शक्यतो ह्या ऋषी पंचमीच्या उपवासाला ह्या 21 भाज्या एकत्र करून भाजी बनवली जाते। मी तुम्हाला आता दाखवते मी कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत। या सर्व पालेभाज्या आता मी चिरून घेतलेल्या आहेत। हे आहे लाल माठ, त्याचे तुकडे असे सोलून आणि कापून घेतलेले आहेत, त्याचीच पानं ही चिरून घेतलेली आहेत। ही आंबाडीची भाजी आहे। हा टाकळा आहे। हे आळूची भाजीच्या आळूची देठ आहेत, त्याच आळूची पानं चिरून घेतलेली आहेत। ही कड्डू आहे। हा लाल भोपळ्याच्या वेलीची पानं आहेत। शेवग्याची पानं आहेत, ही कोवळीच आहेत त्यामुळे मी चिरून नाही घेतली। केवळा घेतलेला आहे। आता मी तुम्हाला मोजून दाखवते ह्या किती भाज्या आहेत आपल्या। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि मिरची पकडून 21 भाज्या झालेल्या आहेत। तुम्हाला कमी जास्तही मिळू शकतात, अजून याच्यात वाढतील देखील किंवा कमी मिळतील, जशा अवेलेबल होतील त्याप्रमाणे तुम्ही भाजी करून घ्यायची आहे। आता आपण भाजी कशी बनवायची ती बघूयात। मी या ठिकाणी 2 ते 3 चमचे तेल घालते। जर तुम्हाला तेल नाही मिळालं तर ही भाजी नुसती वाफून देखील खूप छान लागते। तेल अवेलेबल नसेल तरी काही हरकत नाही, फक्त डायरेक्ट भांड्यामध्ये सर्व भाज्या घालायच्या आहेत। आता तेल आपलं गरम झालं की आपण मिरची घालणार आहोत। आता मी मिरच्या घालते।
ही भाजी चवीला एरवी देखील तुम्ही उपवास नसताना देखील ही भाजी करू शकता। मिरच्या छान परतलेल्या आहेत। आता मी यामध्ये भाज्या घालतीये। भाज्यांचं असं प्रमाण नाही, ज्याप्रमाणे तुम्हाला उपलब्ध होती तशा कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। पाणी शक्यतो नाही वापरलं तरी चालेल, ही भाजीला खूप पाणी सुटतं। आणि ह्या पालेभाज्या आता सध्या ह्या खूप दिसत आहेत पण त्या शिजल्या की खूप कमी होतात। मी आधी हे सर्व मिक्स करून घेते आणि मग ती दुसरी भाजी घालते, पालेभाजी जी आहे ती। किती छान कलरफुल सगळ्या भाज्या दिसत आहेत। आता ही राहिलेली पालेभाजी देखील मी घालते ह्यामध्ये। सध्या मिठापासून ते तांदूळ तेल सगळं मार्केटला अवेलेबल असतं ऋषी पंचमीचं। आता मी पुन्हा या छान वर खाली करून घेते जेणेकरून आता जरी भांड्यात हे पूर्ण घट्ट झालं आहे पण आपोआप ते थोडं कमी होईल जसं जसं ते शिजायला लागतील। तुम्ही बघू शकता आपण ज्या वेळेला पातेल्यामध्ये भाज्या घातल्या तेव्हा फुल पातेलं भरलेलं होतं। आता मी हे 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि भाज्या बघा किती कमी झालेल्या आहेत। आता मी ह्यामध्ये फक्त 1/2 कप पाणी घालतीये, नाही घातलं तरी चालेल पण सगळं मिळून येण्यासाठी मी घालते। आणि ह्या भाजीला आता भरपूर पाणी सुटणार आहे आणि सुरुवातीला मीठ हे थोडं कमीच घालायचं आहे कारण की ह्या भाज्या कमी होतील शिजल्यानंतर आणि मग नंतर आपण पुन्हा घालू शकतो मीठ। आता हे सर्व मिक्स करते मी। गॅसची फ्लेम ही हायच आहे सध्या। आता मीठ मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय ठेवणार आहे आणि शिजू देऊया साधारण 10 ते 15 मिनटं जास्त लागतील तर आधी मध्ये मध्ये आपण चेक करणार आहोत। ते 15 मिनिटं होत आलेली आहेत। मी मध्ये 2 वेळा झाकण काढून हे ढवळून घेतलेलं आहे। आता बऱ्यापैकी भाज्या बघा शिजलेल्या आहेत। आता मी ह्यामध्ये हे खोबरं जे आपण ओला नारळ जो वाटून ठेवलेला आहे तो घालतीये। हे एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल। आता हे पुन्हा छान मिक्स करते आणि 8 ते 10 मिनिटं एक पाक काढून घेते पुन्हा। पाणी आपण खूप कमी वापरलेलं आहे तरी देखील बघा भाजीत व्यवस्थित पाणी आहे। आता मी पुन्हा झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं वाफ काढते। 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे। आता मी गॅस बंद करते आणि आता भाजी ही खाण्यासाठी तयार आहे। मस्त गरम गरम ऋषी पंचमीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। नक्की करून बघा, जेवढ्या अवेलेबल असतील तेवढ्या भाज्या घेऊन तरी करून बघा। खूप पौष्टिक आणि खूप टेस्टी असते ही भाजी, भाकरीसोबत शक्यतो खावी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन जरूर दाबा। धन्यवाद।